आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज दिसाईगंज डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली। ऑनलाइन क्लास फॉर बीकॉम सेम फिफ्थ एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट अमलगमेशन ऑफ कंपनीज। आज अपन इथे अमलगमेशन वरील प्रॉब्लम नंबर 10 अभ्यासू। माय सेल्फ मिस्टर नीलेश सल्लामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लम नंबर 10 अभ्यासू। यामध्ये प्रॉब्लम नंबर 10 यामध्ये बघूया आपण की प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचं सोल्यूशन सोडवायचं आहे। तर प्रथम बघूया की प्रॉब्लम नंबर 10। राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड वेअर इन फायनान्शियल क्रिसिस शेअर होल्डर्स ऑफ बोथ द कंपनीज ॲग्रीड टू अमलगमेट अँड फॉर्म अ न्यू कंपनी विथ ऑथोराइज शेअर्स कॅपिटल ऑफ रुपीज 20 लाख डिवायडेड इन इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच। द न्यू कंपनी विल हॅव द नेम राधेश्याम कंपनी लिमिटेड। शेअर होल्डर्स ऑफ द राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड आर टू बी सॅटिस्फाईड बाय इश्यू ऑफ 4 शेअर्स इन न्यू कंपनी अगेन्स्ट 5 शेअर इन ओरिजिनल कंपनी। तर इथे आपल्याला दिलं आहे की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्समध्ये असा करार होतो आणि या दोन्ही कंपनी शेअर होल्डर्समध्ये करार होतो आणि दोन्ही कंपन्यांचा काय होतं इथे समिश्रण होतो, अमलगमेट होतो आणि अमलगमेशन झाल्यानंतर एक नवीन कंपनी ते स्थापन करतात आणि जी नवीन कंपनी स्थापन केला जातो त्या कंपनीचे जे अधिकृत भांडवल जे आहे ते भांडवल आहे 20 लाख रुपये आणि 20 लाख रुपये त्याचं अधिकृत भांडवल असून पर शेअर्स ते 10 रुपीज प्रमाणे। त्यानंतर म्हटलं आहे की द न्यू कंपनी विल हॅव द नेम ऑफ राधेश्याम कंपनी आणि जी नवीन कंपनी स्थापन केली आहे त्या नवीन कंपनीचं नाव असेल राधेश्याम कंपनी। त्यानंतर पुढे दिलं आहे आपल्याला की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेडचे जे शेअर होल्डर्स आहेत, भागधारक आहेत, त्यांना ते मान्य आहे की नवीन कंपनी काय करतो की क्रेता कंपनी की त्यांच्या 5 शेअरच्या मागे त्यांना तो काय करतात 4 शेअर तो इश्यू करत आहे आणि हे राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेडचे जे शेअर होल्डर्स आहेत, भागधारक आहेत, त्यांना ते मान्य आहे। कारण इथे बघतो आपण की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड हे दोघांचं अमलगमेशन घडून येत आहे आणि ते एक नवीन कंपनी स्थापन करतो राधेश्याम कंपनी लिमिटेड। त्यामुळे राधेश्याम कंपनी लिमिटेड काय करेल की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोघांचं असिस्टंट लायबिलिटीज ती खरेदी करेल आणि त्या मोबदल्यामध्ये क्रेता कंपनी जी राधेश्याम कंपनी जी आहे ही काय करत आहे की विक्रेता कंपनीच्या 5 शेअरच्या मागे त्यांना तोच आपल्या कंपनीचे किती 4 शेअर्स तो इश्यू करत आहे आणि हे विक्रेता कंपनीचे जे भागधारक आहेत त्यांना ते मान्य आहे। त्यानंतर समोर दिलं आहे की राधा कंपनी डेबेंचर होल्डर्स आर टू बी गिवन 8% डेबेंचर ऑफ द सेम अमाऊंट अँड श्याम कंपनीज डेबेंचर होल्डर्स आर टू बी सॅटिस्फाईड बाय पेईंग कॅश फॉर 50% ऑफ देअर होल्डिंग अँड फुल्ली पेड शेअर्स इन न्यू कंपनी फॉर द बॅलन्स। इन ॲडिशन टू धीज शेअर होल्डर्स ऑफ राधा कंपनी लिमिटेड वेअर टू गेट ₹2 पर शेअर हेल्ड बाय देम इन राधा कंपनी। त्यानंतर आपल्याला समोर दिलं आहे की राधा कंपनीज डेबेंचर होल्डर्स आर टू बी गिवन 8% डेबेंचर ऑफ द सेम अमाऊंट। राधा कंपनी लिमिटेडचे जे डेबेंचर होल्डर्स आहेत इथे बघतो आपण की राधा कंपनीचे जे डेबेंचर होल्डर्स आहेत की त्यांना तो काय करतो की 8% डेबेंचर तो इश्यू करत आहे आणि त्याचं अमाऊंट जे असेल ते सेम अमाऊंट म्हणजे तेवढंच अमाऊंट जे डेबेंचर देऊन त्या डेबेंचरवरती काय 8% तो डेबेंचर तो इश्यू करत आहे। तर श्याम कंपनी लिमिटेडला काय करत आहे की श्याम कंपनीज डेबेंचर होल्डर्स आर टू बी सॅटिस्फाईड बाय पेईंग कॅश फॉर 50%। तर श्याम कंपनी लिमिटेडचे जे डेबेंचर होल्डर्स आहेत त्यांना डेबेंचर्स न देता त्यांचे जे काय डेबेंचर्स आहेत त्यांचे 50% तो काय करत आहे कॅश पे करत आहे
आणि उर्वरित जे अमाउंट असेल डिबेंचरचे, तर तो काय करताय, उर्वरित अमाउंट तो शेअर्स तो पे करताय अँड फुल्ली पेड शेअर्स इन न्यू कंपनी फॉर द बॅलन्स. आणि जेवढा काय बॅलन्स असेल तेवढा बॅलन्स काय करेल तो शेअरचे सर्व तो पे करताय. इन एडिशन टू शेअर होल्डर्स ऑफ राधा कंपनी लिमिटेड वे आर टू गेट रुपीज 2 पर शेअर हेल्ड बाय द हेल्ड बाय देम इन राधा कंपनी. आणि अतिरिक्त बघतो आपण इथे की काय, की राधा कंपनी लिमिटेडचे जेवढे काय शेअर्स आहेत पर शेअर्स तो 2 रुपीज प्रमाणे राधा कंपनी लिमिटेडला काय करतो तो कॅश पे करताय. त्यानंतर समोर दिलं आपल्याला की फार्मेशन एक्सपेन्सेस रुपीज 10,000 ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड, लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड रुपीज 3,000 अँड रुपीज 2,000 रिस्पेक्टिवली वेअर टू बी बॉर्न बाय राधेश्याम कंपनी लिमिटेड. आणि बघतो आपण इथे की राधेश्याम कंपनीचे जे फार्मेशन एक्सपेन्सेस आहेत 10,000 रुपये, आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेडचं 3,000 रुपये आणि 2,000 रुपये, असं टोटल 5,000 रुपये कोण खर्च करत आहे, तर ही क्रेता कंपनी म्हणजे राधेश्याम कंपनी तो खर्च करून राहिला आहे. म्हणजेच फार्मेशन एक्सपेन्सेस आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस जे अमाऊंट जे पे करत आहे ते राधेश्याम कंपनी ही पे करत आहे. अबो स्कीम वॉज इम्प्लिमेंटेड ऑन 31st December 2013 एंड राधेश्याम कंपनी लिमिटेड टू कवर असेट्स एंड लायबिलिटीज ऑफ राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड. अबो स्कीम वॉज इम्प्लिमेंटेड ऑन 31st December 2013. आणि जे काय वरती आपण जे डिस्कस केलं त्याचं इम्प्लिमेंटेशन 31st December 2013 झाला. अँड राधेश्याम कंपनी लिमिटेड टू कवर असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड. आणि नवीन जी कंपनी बघतो आपण की क्रेता कंपनी जी आहे राधेश्याम कंपनी लिमिटेड, ही काय करतो की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेडचं असेट्स आणि लायबिलिटीज ते खरेदी करतो. फॉलोइंग बॅलन्सेस वेअर ड्रॉ फ्रॉम द बुक्स ऑफ राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड ऑन 31st December 2013. त्यानंतर आपल्याला 31st December 2013 आपल्याला राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोघांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. 31st December 2013 राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोघांचं बॅलन्स शीट, पर्टिक्युलर राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड, राधा कंपनी लिमिटेडचं डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट आणि श्याम कंपनी लिमिटेडचं डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. तर बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण की पर्टिक्युलरमध्ये फर्स्ट शेअर कॅपिटल ॲट द रेट रुपीज 10 पर शेअर, राधा कंपनी लिमिटेडचं आहे 4 लाख रुपीज, 4 लाख रुपीज आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 2 लाख रुपीज. तर इथे बघतो आपण की शेअर कॅपिटल जे आहे राधा कंपनी लिमिटेडचं 4 लाख रुपीज आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 2 लाख रुपीज. त्यानंतर सन्ड्री असेट्स राधा कंपनी लिमिटेडचं आहे 5 लाख रुपीज आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 2,60,000 रुपीज. त्यानंतर 7% डेबेंचर्स राधा कंपनी लिमिटेडचं आहे 50,000 रुपीज आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 50,000 रुपीज. बँक राधा कंपनी लिमिटेडचं आहे 1,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 15,000. जनरल रिझर्व राधा कंपनी लिमिटेडचं आहे 2 लाख रुपीज. आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे 40,000 रुपीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राधा कंपनी लिमिटेडचं आहे 25,000 रुपीज अँड श्याम कंपनी लिमिटेडचं आहे
₹15,000 डेबिट अमाउंट. असं टोटल जर बघितलं आपण, ती राधाश्याम कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीटची टोटल आहे 6,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे बॅलन्स शीटची टोटल 2,90,000. तर इथे बघतो आपण की तुम्हाला वाटत असेल की राधा कंपनी लिमिटेडचं आपल्याला दोन बाजू घेतलं आपण, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर इथे बघतो आपण की राधा कंपनी लिमिटेडचं जे काय असेट लायबिलिटीज असेल त्या लायबिलिटीज आपण लिहितो क्रेडिट साईडला, आणि असेट जे असेल असेट लिहितो आपण त्या अकाउंटचा काय करतो डेबिटला करतो. त्यामुळे आपण बघतो आपण इथे की डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट असं दिलं आपल्याला, दोघांचं आपण दोन दोन कलम तयार केलेलं आहे. तर इथे बघतो आपण की डेबिट साईडला जी अमाऊंट दिली आहे ती असेटची अमाऊंट आहे आणि क्रेडिट साईडला जी अमाऊंट दिली आहे ती अमाऊंट असेल लायबिलिटी साईडची. तर इथे बघतो आपण की परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राधा कंपनी लिमिटेडचं क्रेडिट आहे ₹25,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडचं आहे डेबिट आहे ₹15,000. तर इथे बघतो आपण की क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे बघतो आपण की राधा कंपनी लिमिटेडचं हे प्रॉफिट आहे ₹25,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडचं ₹15,000 काय ते लॉस आहे. तर अशा पद्धतीने आपण राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड यांचं बॅलन्स शीट बघितलं. त्यानंतर बघतो आपण की राधेश्याम कंपनी ही क्रेता कंपनी ही राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेडचं असेट्स आणि लायबिलिटीजचं खरेदी करतो आणि खरेदी करताना त्याचं पी सीचं मोबदला जो आहे पी सी मोबदला जो आहे तो त्यांचा करारानुसार तो त्यांना तो पे करत असतो. त्यानंतर समोर म्हटलं आहे की ॲज्युम दॅट फार्मेशन एक्सपेन्सेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस अँड गुडविल वेअर चार्ज अगेन्स्ट कॅपिटल रिझर्व गिव ओपनिंग एंट्रीज इन द जर्नल ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड अँड द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. तिथे म्हटलं की ॲज्युम दॅट फार्मेशन एक्सपेन्सेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस अँड गुडविल वेअर चार्ज अगेन्स्ट कॅपिटल रिझर्व. तर इथे बघतो आपण की कॅपिटल रिझर्व असेल तर त्या कॅपिटल रिझर्वमधून आपल्याला फार्मेशन एक्सपेन्सेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि गुडविल हे काय करायचं रिटर्न ऑफ करायचं आहे आणि ह्यावरून गिव द ओपनिंग एंट्रीज इन द जर्नल ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. राधेश्याम कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज द्यावायचे आहेत आणि द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड आणि राधेश्याम कंपनीचं आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर इथे बघतो आपण की राधेश्याम कंपनी ही क्रेता कंपनी आहे त्यामुळे राधेश्याम कंपनीच्या बुक्समध्ये आपल्याला ओपनिंग एंट्रीज द्यायच्या आहेत. त्यामुळे बघतो आपण इथे की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज कीर्तन नोंदी आणि समिश्रण झाल्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर या प्रॉब्लेमचं क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज कीर्तन नोंदी कसे केले जातात ते आणि त्याचं बॅलन्स शीट कसं तयार केलं जातात ते आपण बघूया. सोल्युशन, प्रथम आपल्याला राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोन्ही कंपनीचं आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावं लागेल. त्याकरिता प्रथम आपण या दोन्ही कंपन्यांकरिता आपण त्याचं परचेस कन्सिडरेशन काढून घेऊया. नेट असेट्स टेकन ओवर हॅज बीन कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. तर बघतो आपण की त्याचं नेट असेट्स किती आहे, त्याकरिता आपण तयार केलं पर्टिक्युलर राधा कंपनी लिमिटेड अँड श्याम कंपनी लिमिटेड रुपीज. राधा कंपनी लिमिटेडचं नेट असेट किती आणि श्याम कंपनी लिमिटेडचं नेट असेट किती, कारण की बघतो आपण की राधेश्याम कंपनी लिमिटेड काय केलं आहे की राधा कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोघांकडून असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केलेलं आहे. त्यामुळे राधा कंपनी लिमिटेडचं नेट असेट किती होतं आणि श्याम कंपनी लिमिटेडचं नेट असेट किती आहे ते आपण नेट असेट प्रथम कॅल्क्युलेट करून घेऊया.
हे काढत असताना बघतो आपण की असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर, आपल्याला मिळतो नेट असेट. त्यामुळे प्रथम असेट टेकन ओवर, मग बघतो आपण इथे की राधेश्याम कंपनी लिमिटेड राधाकडून कुठली असेट त्यांनी खरेदी केलं आणि श्याम कंपनी लिमिटेडकडून कुठली असेट त्यांनी खरेदी केलं. तसेच राधेश्याम कंपनी लिमिटेड राधा कंपनी लिमिटेडचं कुठली लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलं आणि श्याम कंपनी लिमिटेडसुद्धा कुठली लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलं. तर असेट टेकन ओवरमध्ये प्रथम घेऊया आपण सन्ड्री असेट्स. तर इथे बघतो आपण की राधेश्याम कंपनीकडून त्यांनी जे सन्ड्री असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे, तर ते कुठलं आहे, ते अमाऊंट आहे 5 लाख रुपीज. आणि श्यामकडून सन्ड्री असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे 2,60,000 रुपीज. त्यानंतर बँक आहे, बँक बघतो आपण की राधेश्याम कंपनीकडून 1,75,000 आणि श्याम कंपनीकडून 15,000. हे दोनच त्यांनी काय केलं आहे की दोन्ही कंपनीकडून असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे, सन्ड्री असेट्स आणि बँक. त्यामुळे टोटल असेट टेकन ओवर बघूया आपण इथे की राधेश्याम कंपनीकडून टोटल असेट टेकन ओवर आहे 6,75,000 आणि श्याम कंपनी मिळून आहे टोटल असेट टेकन ओवर 2,75,000. त्यानंतर आपण लेस लायबिलिटीज टेकन ओवर, तर बघतो आपण की या दोन्ही कंपन्यांचं आपल्याला बॅलन्स शीट आपण बघितलं, त्यामध्ये बघतो आपण की एक्स्टर्नल लायबिलिटीज कुठलं आहे. तर एक्स्टर्नल लायबिलिटीज जे होतं डेबेंचर होल्डर्स, परंतु त्यांनी काय केलं की ते त्यांना ते पे केलेलं आहे खरेदी करून. त्यामुळे बघतो आपण इथे की लायबिलिटीज टेकन ओवर जे आहे ते असेल आपलं नील, कारण की डेबेंचर होल्डर्स होतं तिथे दोन्ही कंपन्यांचे त्यांनी डेबेंचर होल्डर्स त्यांनी परचेस केलं, परंतु त्यांनी काय केलं की त्या डेबेंचर होल्डर्सला त्यांनी पेसुद्धा केलेला, त्यांनी ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला. त्यामुळे आपण बघतो की त्यांनी कुठलीही ते बघतो की लायबिलिटीज त्यांनी म्हणजे लायबिलिटीज त्यांनी टेकन ओवर केलेलं नाही आहे. त्यामुळे लायबिलिटीज टेकन ओवर काय असेल, नील असेल. त्यामुळे आपण बघतो आपण की त्याचं नेट असेट्स टोटल असेट टेकन ओवर लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओवर जर मायनस केलं आपण तर मिळतो आपल्याला नेट असेट टेकन ओवर राम कंपनी लिमिटेडकरिता राधा कंपनी लिमिटेडकरिता 6,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडकरिता 2,75,000. तरी बघतो आपण इथे की राधा कंपनी लिमिटेडकरिता नेट असेट आहे 6,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटेडकरिता आहे 2,75,000. त्यानंतर बघतो आपण की राधेश्याम कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड त्यांनी जे नेट असेट आहे बघतो इथे बघतो आपण की 6,75,000 राधा कंपनी लिमिटेडचं नेट असेट आहे आणि श्याम कंपनी लिमिटेडचं 2,75,000 आहे. आणि बघतो की आपण की क्रेता कंपनी काय करत आहे की राधेश्याम कंपनी लिमिटेडला आणि श्याम कंपनी लिमिटेडला त्यांनी पी सी दिलेला आहे. तर बघतो आपण बघूया आपण इथे की त्यांचं परचेस कन्सिडर आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. कॅल्क्युलेशन हा परचेस कन्सिडरेशन दोन्ही कंपन्यांचं. त्यामुळे प्रथम आपण घेऊया राधा कंपनी लिमिटेडकरिता. फर्स्ट कॅल्क्युलेशन हा परचेस कन्सिडरेशन फॉर राधा कंपनी लिमिटेड. त्यांनी काय पे केलेलं आहे, पहिला जे बघतो आपण की शेअर होल्डर्स ऑफ राधा कंपनी लिमिटेड आर टू बी गेट फुल्ली पेड अप 4 shares in Radhesham Company Limited at the rate ₹10 each for every 5 shares. Radha Limited has 40,000 shares, so shareholders of Radha Limited will get 32,000 shares. तर इथे बघतो आपण की राधेश्याम कंपनी काय केलं आहे की राधेश्याम कंपनी राधा कंपनीला जेव्हा तो शेअर इश्यू करत असताना काय म्हटलं आहे की राधेश्याम राधा कंपनीचे जेवढे काय शेअर्स असतील प्रत्येकी 5 शेअर्सच्या मागे त्याला तो किती शेअर्स पे इश्यू करत आहे, तो 4 शेअर्स इश्यू करत आहे. त्यामुळे बघतो आपण की टोटल नंबर ऑफ शेअर्स राधा कंपनीचे आहेत ती 40,000 रुपीज 40,000 शेअर्स आहेत.
कारण की बघतो आपण की राधा बॅलन्स शीटमध्ये मी बघतो आपण की राधा कंपनीचं शेअर कॅपिटल जे आहे 4 लाख रुपीजचं आणि पर शेअर 10 रुपीजप्रमाणे, तर टोटल नंबर ऑफ शेअर्स होतात 40,000 शेअर्स. आणि बघतो आपण इथे की राधा कंपनीला काय करतात की त्याच्या राधा कंपनीच्या 5 शेअर्सच्या मागे क्रेता कंपनी काय करतात 4 शेअर्स देऊन आलेला आहे. त्यामुळे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया की 40,000 भागिला 5 गुणिला 4 असे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतील 32,000 शेअर्स. आणि हे 32,000 शेअर्स पर शेअर्स किती 10 रुपयेपर्यंत पे करताय, त्यामुळे त्याची अमाऊंट होईल 3,20,000 रुपीजचं शेअर्स तो काय करेल, क्रेता कंपनी राधा कंपनीला तो पे करेल. तर इथे लक्षात ठेवायचं की राधा कंपनीच्या 5 शेअर्सच्या मागे त्याला तो 4 शेअर्स देत आहे. म्हणजे काय दिसतो आपल्याला इथे की 5च्या मागे 4 शेअर्स, त्यामुळे टोटल शेअर्सपेक्षा काय दिसेल आपल्याला मिळणारे शेअर्स जे असतील कमी असतील, कारण की 5 शेअर्सच्या मागे तो 4 शेअर इश्यू करत आहे. त्यामुळे बघतो आपण इथे की टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, त्याला आपण 5ने भाग देऊ आणि किती मिळतात आपल्याला 4 प्रमाणे, त्यामुळे इंटू 4 करू आपण, किंवा सूत्रानुसार आपण काढू शकतो की 40,000 × 4/5 तर आपल्याला टोटल शेअर्स मिळतील 32,000 आणि पर शेअर 10 रुपीजप्रमाणे 32,000 × 10 तसं 3,20,000चं शेअर्स तो आप राधाला तो राधा कंपनी मिळेला तो इश्यू करेल. त्यानंतर दुसरं जे म्हटलं आहे की त्यांनी 7% डिबेंचर होल्डर्स टू राधा कंपनी लिमिटेड टू गेट इक्वल नंबर ऑफ 8% डिबेंचर्स ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. काय करतो की राधा कंपनी लिमिटेडचे जे 7% डिबेंचर होल्डर्स होतं त्यांना काय करतो, इक्वल नंबर जेवढी अमाऊंट आहे त्यांची तेवढीच अमाऊंटचं तो 8% डिबेंचर्स काय करता तो इश्यू करत आहे. त्यामुळे बघतो आपण की राधाश्याम कंपनी लिमिटेडच्या बॅलन्स शीटमध्ये बघतो की 7% डिबेंचर होतं ते अमाऊंट होतं 50,000 रुपीज, त्यामुळे त्याला तो 50,000 रुपीज तो पे करेल सेम अमाऊंट. तर किती ते 8% डिबेंचर्स, त्यामुळे ते आपण लिहिलं इथे की 7% डिबेंचर होल्डर्स ऑफ राधा कंपनी लिमिटेड टू गेट इक्वल नंबर ऑफ 8% डिबेंचर्स ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. राधेश्याम कंपनीचे 8% डिबेंचर्स त्यांना ते मिळून आलेले आहेत, जी अमाऊंट आहे 50,000 रुपीज. आणि त्यानंतर थर्ड जे होतं ॲडिशनल याच्यामध्ये की कॅश टू राधा कंपनी लिमिटेड पर शेअर्स 2 रुपीजपर्यंत कॅश शेअर्सप्रमाणे तो पे करताय, त्यामुळे राधा कंपनी लिमिटेडचे टोटल शेअर्स होते 40,000 रुपीज इंटू 2 रुपीजप्रमाणे आपण ते त्याला इश्यू करताय, त्यामुळे 40,000 × 2 रुपीज असं टोटल 80,000 रुपीज तो काय करेल, तो कॅश पे करताय. असं जर टोटल बघितलं आपण शेअर्स, टोटल शेअर्स आहेत 3,20,000 रुपीजचं, त्यानंतर डेबेंचर्स आहे 50,000 रुपीजचं आणि कॅश आहे 80,000 रुपीजचं, असं टोटल परचेस कन्सिडरेशन त्याचं पी शी असेल 4,50,000. परंतु बघतो आपण की राधा कंपनी लिमिटेडचं जे नेट असेट्स होतं ते होतं 6,75,000 नेट असेट, आणि त्याला तो पे किती करताय पी सी म्हणून 4,50,000. तर इथे बघतो आपण की त्याचं पी सीची अमाऊंट कमी आहे आणि नेट असेटची व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे बघतो आपण इथे की जर नेट असेटपेक्षा जर पी सीची अमाऊंट कमी जर असेल तर काय मिळतो आपल्याला, कॅपिटल रिझर्व. म्हणून देअरफॉर कॅपिटल रिझर्व इज इक्वल टू नेट असेट्स मायनस परचेस कन्सिडरेशन. तर बघतो आपण इथे की राधा कंपनी लिमिटेडचं जे नेट असेट आहे ती आहे 6,75,000 आणि परचेस कन्सिडरेशन किती आहे 4,50,000. मायनस जर केलं तर आपल्याला 2,25,000 रुपीज काय मिळेल, कॅपिटल रिझर्व. तर अशा पद्धतीने बघतो आपण की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर राधा कंपनी लिमिटेडचं. त्यानंतर दुसरी जी विक्रेता कंपनी आहे श्याम कंपनी लिमिटेड, त्याचीसुद्धा आपण परचेस कन्सिडरेशन काढून घेऊ. नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर श्याम कंपनी लिमिटेड. श्यामला सुद्धा बघतो आपण की त्याच्या 5 शेअर्सच्या मागे त्याला 4 शेअर्स राधेश्याम कंपनी देत आहे, त्यामुळे शेअर होल्डर्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड आर टू गेट फुल्ली पेड अप 4 शेअर्स इन राधेश्याम कंपनी लिमिटेड ॲट द रेट ₹10 इज फॉर एव्हरी 5 शेअर्स. एव्हरी 5 शेअर्स
Shyam Limited has 20,000 shares. So shareholders of Shyam Limited will get 16,000 shares. That is 20,000 into 4/5. And each shares of rupees 10 is pramane. तर इथे बघतो आपण की श्याम कंपनी लिमिटेडचं जे बघतो आपण की शेअर कॅपिटल होतं 2 लाख रुपीजचं पर 10 रुपीज प्रमाणे आपण घेतलं तर त्याचा टोटल शेअर्स होता 20,000 शेअर्स. आणि श्यामलासुद्धा बघतो आपण की त्याच्या 5 शेअर्सच्या मागे त्याला किती शेअर्स मिळतात, 4 शेअर्स मिळतात. त्यामुळे 20,000 भागीला आपण 5 करू न गुणीला 4, तर असं त्याला 5 च्या मागे 4 शेअर्स तर टोटल त्याला 16,000 शेअर्स मिळतील. आणि 16,000 शेअर्स पर शेअर्स 10 रुपीज पण जर काढलं तर असं 1,60,000 रुपीजचं त्याला शेअर्स मिळतील. त्यानंतर दुसरं जो होतं सेकंड पेमेंट टू 7% डेबेंचर होल्डर्स ऑफ श्याम कंपनी लिमिटेड. इथे बघतो आपण की श्याम कंपनी लिमिटेडचे जे 7% डेबेंचर होल्डर्स होतं की त्यांना तो काय करतो की 50% तो कॅश देऊन आलेला आहे. त्यामुळे फर्स्ट कॅश 50% म्हणजे टोटल त्याचं डेबेंचर्स होतं 50,000 रुपीजचं. त्यापैकी 50% कॅश म्हणजे 25,000 रुपये तो कॅश पे करेल आणि उर्वरित जे 25,000 रुपये असतील तेवढ्या रुपयाचा काय करेल त्याला शेअर्स तो इश्यू करेल. त्यामुळे ए कॅश रुपीज 50,000 इंटू 50% वे 1/1/2 असं रुपीज 25,000 रुपीजचं तो कॅश पे करेल आणि उर्वरित जे 25,000 रुपये आहेत शिल्लक ते काय करेल फुल्ली पेड शेअर्स इन राधेश्याम कंपनी लिमिटेड रेस्ट बाकीचे अमाऊंट म्हणजेच 25,000 रुपये देतो त्यांना ते शेअर्स इश्यू करेल असं टोटल 50,000 रुपये. आणि शेअर्स 1,60,000 रुपीज अँड 50,000 रुपीज असं टोटल त्याचं पी सी असेल 2,10,000. इथेसुद्धा बघतो आपण की राधे श्याम कंपनी लिमिटेडचं जे नेट असेट होतं ते होतं 2,75,000 आणि त्याचं मोडा पेमेंट किंवा आपण त्याला परचेस कन्सिडरेशन बघूया आपण की 2,10,000. इथेसुद्धा बघतो आपण की नेट असेटपेक्षा त्याचे पी सी जी आहे ही कमी आहे त्यामुळे आपल्याला इथेसुद्धा आपल्याला कॅपिटल रिझर्व मिळेल. त्यामुळे कॅपिटल रिझर्व इज इक्वल टू नेट असेट्स मायनस परचेस कन्सिडरेशन. श्याम कंपनी लिमिटेडचं नेट असेट्स आहे 2,75,000 आणि परचेस कन्सिडरेशन त्याचं 2,10,000. तर त्यामुळे बघतो आपण की इथेसुद्धा त्याला कॅपिटल रिझर्व मिळेल आणि ते असेल रुपीज 65,000 रुपीजचं. तर अशा पद्धतीने आपण राधा कंपनी लिमिटेडचं परचेस कन्सिडरेशन आणि श्याम कंपनी लिमिटेडचं परचेस कन्सिडरेशन आपण कॅल्क्युलेट केलं. आणि त्यानंतर विचारलं होतं आपल्याला की प्रॉब्लेममध्ये की जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. राधेश्याम कंपनी ही विक्रेता क्रेता कंपनी आहे त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजकीर्द नोंदी द्यावायच्या आहेत. त्यामुळे आपण तयार करूया जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड. जनरल एंट्रीज आपण प्रोफॉर्मा तयार केलं तर सिरियल नंबर पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट नंबर नाव देऊ त्यांना पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. आपल्याला क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी द्यावायच्या आहेत. त्यामुळे प्रथम जी एंट्री करत असतो क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये विक्रेता कंपनीकडून असेट्स लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल आणि दुसरी जी एंट्री असते त्याला पी सी दिल्याबद्दल. तर इथे बघतो आपण की राधेश्याम कंपनी लिमिटेड राधा कंपनीकडून असेट्स खरेदी केलेला आहे आणि श्याम कंपनीकडून असेट्स लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेल्या आहे. त्यामुळे राधा कंपनीच्या नावाने 2 एंट्र्या करेल आणि श्याम कंपनी लिमिटेडच्या नावाने 2 एंट्र्या करेल. तर प्रथम घेऊ आपण राधा कंपनी लिमिटेडकडून असेट्स खरेदी केल्याबद्दलची फर्स्ट एंट्री. सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट 5 लाख रुपीज बँक अकाउंट डेबिट 1,75,000 टू लिक्विडेटर ऑफ राधा कंपनी लिमिटेड पी सीच्या स्वरूपात असतो ही पी सी आहे त्याचं 4,50,000 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. आणि इथे बघतो आपण की कॅपिटल रिझर्व आपल्याला मिळालं होतं ते आहे 2,00,000
25,000, being asset of Radha Company Limited taken over. राधा कंपनी लिमिटेड कडून असेट्स खरेदी केल्याबद्दल पहिली एंट्री असेल. त्यानंतर दुसरी जी एंट्री करेल की पी सी दिल्याबद्दल. लिक्विडेटर ऑफ राधा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 450,000 रुपीज. त्याचं पी सी आहे 450,000 रुपीज. आणि हे 450,000 रुपीज तो कुठल्या स्वरूपात दिलं तर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 320,000 रुपीज, टू 8% डेबेंचर अकाउंट 50,000 रुपीज, टू कॅश अकाउंट 80,000 रुपीज. असं बघतो आपण की 320,000 रुपीजचे शेअर्स, 50,000 रुपीजच्या डेबेंचर्स आणि 80,000 रुपीज कॅश असं तो राधा कंपनीला पे केलेला आहे. बीइंग पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन टू राधा कंपनी लिमिटेड. अशाच पद्धतीने बघतो आपण की परत त्यांनी श्याम कंपनी लिमिटेडकडून त्यांनी खरेदी केलेला आहे असेट्स. त्यामुळे श्यामच्या नावाने तो तिसरी एंट्री करेल की श्यामकडून असेट खरेदी केल्याबद्दल. सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट 216,000, बँक अकाउंट डेबिट 15,000, टू लिक्विडेटर ऑफ श्याम कंपनी लिमिटेड पी सीच्या स्वरूपात ते असेल 210,000. आणि इथेसुद्धा बघतो आपण की कॅपिटल रिझर्व होतं, त्यामुळे टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 65,000. आणि ही एंट्री होती बीइंग असेट ऑफ श्याम कंपनी लिमिटेड टेकन ओवर, श्याम कंपनीकडून असेट खरेदी केल्याबद्दल. त्यानंतर श्यामला पी सी दिल्याबद्दलची एंट्री करेल चौथी एंट्री. लिक्विडेटर ऑफ श्याम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट पी सी होतं त्याचं 210,000. आणि हे दिलं त्यांनी टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 185,000 रुपीजचे शेअर्स, टू कॅश अकाउंट 25,000 कॅश. तर इथे बघतो आपण की इक्विटी शेअर ऑफ शेअर कॅपिटल 185,000. तर हे देत असताना बघतो आपण इथे की प्रथम तो बघतो आपण की 16,000 तो शेअर्स दिला होता, म्हणजे 160,000 रुपीजचं, 160,000 रुपीजचं शेअर्स. आणि त्यानंतर बघतो आपण डेबेंचर्स देत असताना बघतो आपण की डेबेंचरचे तर काय की 50% जे बॅलन्स जे होतं 25,000 रुपये तेवढं तो शेअर्स पे केलेला आहे. त्यामुळे 160,000 शेअर्स रुपयाचे शेअर्स प्लस 25,000 रुपयाचे शेअर्स असं 160,000 रुपीज प्लस 25,000 रुपीज असं 185,000 रुपीजचं शेअर्स त्यांनी पे केलेलं आहे. आणि कॅश 25,000 रुपये बीइंग पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन टू श्याम कंपनी लिमिटेड. आणि ही असेल श्याम कंपनी लिमिटेडला परचेस कन्सिडरेशन पे केल्याबद्दलची एंट्री. त्यानंतर बघतो आपण इथे की दोन्ही कंपनीकडून त्यांनी बिझनेस खरेदी म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलं. तर खरेदी करत असताना त्याला काय दिसतो आपल्याला की दोन्ही ठिकाणी त्याला कॅपिटल रिझर्व मिळालेला आहे. परंतु बघतो आपण की क्रेता कंपनी काय केला की त्यांनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहे, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे दोन्ही कंपन्यांचं, दोन्ही विक्रेता कंपन्यांचं त्यांनी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे ही जी एंट्री आहे की क्रेता कंपनी सुद्धा केल्यामुळे आपण त्याच्या बुक्समध्ये परत ते एंट्री करावं लागलं आपल्याला. त्यामुळे क्रेता कंपनी काय करेल की फार्मेशन एक्सपेन्सेस आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस केल्याबद्दलची एंट्री करेल तो पाचवी एंट्री. फार्मेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट फार्मेशन एक्सपेन्स सुद्धा 10,000 रुपीज, लिक्विडेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 5,000 रुपीज. तर इथे बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडचं 3,000 रुपीज आणि श्याम कंपनी राधा कंपनीचं 3,000 रुपीज आणि श्याम कंपनी लिमिटेडचं 2,000 रुपीज असं टोटल 5,000 रुपीज त्यांनी काय केलं लिक्विडेशन एक्सपेन्स त्यांनी पे केलेला आहे. त्यामुळे फार्मेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 10,000 रुपीज, लिक्विडेशन एक्सपेन्स अकाउंट डेबिट 5,000 रुपीज असं टोटल तो बँकमधून तो पे करेल. त्यामुळे टू बँक अकाउंट 15,000 रुपीज. आणि ही एंट्री आपण केली बीइंग पेमेंट ऑफ फार्मेशन अँड लिक्विडेशन एक्सपेन्सेस, फार्मेशन आणि एक लिक्विडेशन एक्सपेन्सेस पे केल्याबद्दल. आणि हे पे कोणी केलं होतं क्रेता कंपनी, त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये ही एंट्री केली. त्यानंतर म्हटलं होतं की उदाहरणामध्ये आपल्याला की ॲज्युम दॅट फार्मेशन एक्सपेन्सेस लिक्विडेशन एक्सपेन्सेस अँड गुडविल चार्ज अगेन्स्ट कॅपिटल रिझर्व. तर जेवढं त्या बघतो आपण की फार्मेशन एक्सपेन्स असेल, लिक्विडेशन एक्सपेन्स असेल किंवा गुडविल असेल ते आपल्याला काय करायचं आहे कॅपिटल रिझर्वमधून आपल्याला ते रिटर्न ऑफ करायचं आहे. त्यामुळे क्रेता कंपनी काय करेल
कि कैपिटल रिजर्व अकाउंट डेबिट 15,000 रुपीज़, टू फार्मेशन अकाउंट 10,000, टू लिक्विडेशन एक्सपेंस अकाउंट 5,000, असं टोटल 15,000 रुपये काय करेल तो कॅपिटल रिझर्वमधून तो रिटर्न ऑफ करेल. द बीइंग फार्मेशन अँड लिक्विडेशन एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ, कारण की बघतो आपण की त्याला कॅपिटल रिझर्व दोन्ही कंपन्याकडून त्याला मिळालं होतं, त्यामुळे त्या अमाऊंटमधून जेवढ्या काय त्यांनी एक्स्ट्रा त्यांनी अमाऊंट त्यांनी पे केलं होतं तेवढा अमाऊंट काय करेल तिथून तो रिटर्न ऑफ करेल. तर अशा पद्धतीने बघतो आपण की क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये आपण एंट्री बघितलं, त्यानंतर क्रेता कंपनीच्या कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट ऑफ राधेश्याम कंपनी लिमिटेड ॲज ऑन जी डेट दिली असेल ती इथे आपण घेतला ॲज ऑन 31 जानेवारी 2000. बॅलन्स शीटचा प्रोफार्मा, लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज, त्यामुळे नाव देऊ आपण लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. ही नवीन कंपनी स्थापन केली होती राधेश्याम कंपनी लिमिटेड, क्रेता कंपनी आहे, त्यामुळे आपण बघतो की बॅलन्स शीट तयार करत असताना प्रथम लायबिलिटी साईडला या कंपनीचं आपल्याला काय अधिकृत भांडवल दिलं आहे का ते लक्षात घ्यायचं. बघतो आपण इथे की शेअर कॅपिटल ऑथोराइज 2 लाख शेअर ऑफ रुपीज 10 इच, असं 20 लाख रुपीजचं त्याचं अधिकृत भांडवल होतं ऑथोराइज कॅपिटल, त्यामुळे आपण प्रथम शेअर कॅपिटल ऑथोराइज कॅपिटल ऑथोराइज शेअर्स आपण असं 20 लाख रुपीजचं आपण ते दाखवलं आणि ते क्लोज केलं. त्यानंतर इश्यूड अँड पेड अप कॅपिटल, क्रेता कंपनीने किती शेअर्स त्यांनी इश्यूड केलेला आहे, तर बघतो आपण इथे की 50,500 शेअर्स इच रुपीज 10 इच, अमाऊंट आहे 5,05,000. तर इथे बघतो आपण की 50,500 शेअर्स कुठले, तर बघतो आपण इथे की त्यांनी राधा कंपनीला जो शेअर्स त्यांनी इश्यू केलेला आहे किती 32,000 शेअर इश्यू केलेला आहे. त्यानंतर श्याम कंपनी लिमिटेडला त्यांनी शेअर इश्यू केलं होतं 16,000, असं 32,000 आणि 16,000. आणि त्यानंतर बघतो आपण की 25,000 रुपयाचं परत श्याम कंपनीला त्यांनी इश्यू केलं होतं, तर ते 2,500 असे आपण बघतो आपण इथे की 32,000 प्लस 16,000 प्लस 2,500 असे टोटल 50,500 शेअर्स तो इश्यू केलं होतं. आणि पर शेअर्स किती रुपयेप्रमाणे 10 रुपयेप्रमाणे, असं 5,05,000. त्यानंतर बघतो आपण की 8% डेबेंचर्स त्यांनी राधा कंपनी लिमिटेडच्या डेबेंचर्स होल्डर्स त्यांनी इश्यू केलेलं आहे, ते आहे रुपीज 50,000 रुपीजचं. त्यानंतर कॅपिटल रिझर्व, तर बघतो आपण की दोन्ही कंपन्या त्यांनी बिझनेस खरेदी केला होता त्यावरती त्याला दोन्ही कंपन्यावरती त्याला कॅपिटल रिझर्व मिळालं होतं, आणि ते कॅपिटल रिझर्व होतं की राधा कंपनीकडून 2,25,000 आणि श्याम कंपनीकडून 65,000 रुपीजचं. परंतु बघतो आपण की यामधून त्यांनी काय केलं होतं की फार्मेशन एक्सपेन्सेस आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस असं 15,000 रिटर्न ऑफ केलं होतं, त्यामुळे आपण त्याची अमाऊंट दाखवू इथे 2,75,000. तर 2,75,000 आलं आहे कसे, तर बघतो आपण इथे की त्याचं नोट कॅपिटल रिझर्व हॅज बीन अरायव्ड ॲज अंडर कॅपिटल रिझर्व 2,25,000 राधा कंपनी लिमिटेडचं आणि प्लस होतं श्याम कंपनी लिमिटेडचं 65,000, असं टोटल कॅपिटल रिझर्व झालं त्याचं 2,90,000. परंतु या 2,90,000 आपण काय केलं की फार्मेशन लिक्विडेशन एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ केलं 15,000 रुपयाचं, त्यामुळे बघतो आपण की दोघा मिळून जे कॅपिटल रिझर्व होतं त्याचं 2,90,000, यामधून आपण 15,000 एक्सपेन्स आपण रिटर्न ऑफ केलं, त्यामुळे शिल्लक उरले किती 2,75,000 रुपीज. आणि हे शिल्लक आपण दाखवूया लायबिलिटी साईडला कॅपिटल रिझर्व नावाने 2,75,000. त्यानंतर असे साईडला बघतो आपण सन्ड्री असेट्स, त्यांनी दोघांकडून त्यांनी खरेदी केलं, त्यामुळे दोघांची बेरीज का आपण करूया इथे राधा कंपनीकडून आणि श्याम कंपनीकडून असं 7,00,000
60,000 rupees चा। त्यानंतर बँक, तर बघतो आपण इथे की बँक जो होतं राधा राधा कंपनीकडून 1,75,000 आणि श्याम कंपनीकडून तर 15,000 असं 1,90,000 rupees जो बँक बॅलन्स होता। परंतु आपण दाखवताना आपण दाखवू इथे 70,000। तर हे 70,000 rupees कसे, तर बघतो आपण याची नोट। तर बँक बॅलन्स जे होतं राधा कंपनीकडून, त्यांनी बँक बॅलन्स होता राधा कंपनीचं ते 1,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटचं होतं 15,000। असं टोटल बघतो आपण की 1,90,000 टोटल त्याकडे अमाऊंट होतं राधेश्याम कंपनी लिमिटेडकडून। परंतु राधेश्याम कंपनीने काही पेमेंट केलेला आहे, तर तेवढा पेमेंट तो का करेल, तो त्या अमाऊंटमधून तो मायनस करेल। त्याच्यामध्ये बघतो जसं की कॅश पेड टू राधा कंपनी लिमिटेड एच पी सी म्हणून देत होतं त्याने 80,000 rupees त्याने कॅश पे केलेला आहे। त्यानंतर कॅश पेड टू श्याम कंपनी लिमिटेड एच पी सी 25,000 rupees त्यांनी कॅश पे केला आहे। त्यानंतर फार्मेशन एक्सपेन्सेस पेड केला त्यांनी 10,000 rupees आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस पे केला त्यांनी 5,000 rupees। असं बघतो आपण की राधा कंपनी लिमिटचं बँक बॅलन्स होतं 1,75,000 आणि श्याम कंपनी लिमिटचं होतं बँक बॅलन्स 15,000। असं टोटल राधेश्याम कंपनी लिमिटेड किती होतं आता 1,90,000 rupees त्याच्याकडे जमा होतं। आणि यापैकी 1,90,000 त्यांनी काय केलं की 80,000 रुपये त्याला राधा कंपनीला कॅश दिलं, त्यानंतर 25,000 रुपये त्यांनी श्याम कंपनीला कॅश दिलं, फार्मेशन एक्सपेन्स त्यांनी 10,000 रुपयाचा खर्च केला आणि 5,000 रुपयाचं त्यांनी लिक्विडेशन एक्सपेन्स खर्च केलं। असं टोटल त्यांनी खर्च किती केलं, पे केलं, पेमेंट केला आहे 1,20,000 rupees। त्यामुळे आपण टोटल त्याच्याकडं होतं 1,90,000, 1,90,000 1,20,000 जर गेले तर शिल्लक उरतो त्याच्याकडे आता 70,000। आणि हे 70,000 आपण बॅलन्स शीटला दाखवू बँक म्हणून 70,000 rupees। कारण बघतो आपण की त्यांनी राधा कंपनी मिळेल आणि श्याम कंपनी मिळेल या दोघांकडून त्यांनी बँक बॅलन्स जो होतं त्यांनी खरेदी केलं होतं, तर ते दोघा मिळून त्याच्याकडे टोटल 1,90,000 होते। परंतु त्यापैकी त्यांनी काही पेमेंट त्यांनी कॅशच्या स्वरूपात केलं होतं, तेवढ्या म्हणून त्याचं कमी होईल। ते पेमेंट आपण जर मायनस केलं तर त्याच्याकडे शिल्लक उरतो 70,000 रुपये। आणि त्यानंतर दोन्ही साईडची आपण बेरीज केलं तर आपल्याला मिळतो लायबिलिटी साईडची बेरीज 8,30,000 आणि असेट साईडची बेरीज मिळतो 8,30,000। तर अशा पद्धतीने आपण बघतो आपण की राधेश्याम कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट इथे तयार केलं।